पहिला आहे ना तुम्ही सगळ्या जणांनी माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाठव. अरे उद्धव बोल बाबा बोल. सर आता शिंदे गटाच्या बाजूने चिन्ह मिळालं आणि शिंदे गट नाही हो आता शिवसेना नाही. आता कालपासून आमच्या कणकवलीमध्ये बॅनर लागलेले इलाका तुमचा धमाका आमचा. आता इलाका पण आमचा आणि धमाका पण आमचा. आणि आमच्या कणकवलीमध्ये आल्यानंतर बघितलं ना राणेंचे कणकवलीमध्ये पाऊल टाकलं आणि परत चड्डी पकडून पळायला लागलं. परत येऊ नका आमच्या कणकवलीमध्ये नाही तर उरलं सुरलं पण जाईल इथून. एक लक्षात घ्या उगाच आम्हाला जे बाळासाहेबांच्या विचारांचे हक्काचे वारसदार आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे जे काही शिवसैनिक जे त्यांच्या बरोबर आहेत आज खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मनात बसून समाधान झाला असेल. किती पण असतील मोठ्या साहेबांनी जी काही शिवसेना उभी केली आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांनी आणि नातवंडांनी जे काही त्यांचे विचार सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी जे धुळीस मिळवण्याचं काम केलं ही चपराक ही अजून कोणी दिली नाही. ही आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांनीच उद्धव आणि आदित्य ठाकरेला चपराक दिली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. राणेसाहेब संजय राऊत यांनी मगाशी भाषण करतेवेळी भाजपाने एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना बाजार गुंजी असं संबोधलं होतं. आता त्याच्याबरोबर उरलेले आमदार तरी त्याच्याबरोबर राहतील का? कुडाळ मालवण चकट हे जरा त्याला गोवापर्यंत जाण्याच्या अगोदर विचारा जरा. आतापासून फोनापुनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे ते आम्ही येऊ का? कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्याय येत नाही. एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील आदित्य ठाकरे सकट. म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं. आता उद्धव ठाकरेकडे काही उरलेलं नाही आणि हे जे काय आज दिवस दाखवलेले आहेत ते फक्त आदित्य ठाकरेमुळेच आहेत. एक तुम्हाला सांगतो त्यांनी जे काय उद्धव त्यांनी जे काय आपल्या नाईट लाईफ गँग बरोबर जो काय 2.5 वर्ष हैदोस घातला मुख्यमंत्री पद असेल मुख्य मंत्री पद असेल सगळ्याचा गैरफायदा उचलून जी शिवसैनिकाला जे मूळ जे शिवसैनिक आहेत त्यांना धुळीस मिळवण्याचं काम केलं बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवले हे सगळ्याचा पूर्ण जबाबदार हा आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेचा मुलगाच आहे. आज तोंड पाडून बसलेला आहे वडिलांच्या बाजूला पत्रकार परिषद बघितलं हेच अगर 2.5 वर्ष शिंदे साहेबांना आणि शिवसैनिकांना सांभाळलं असतं ना तर आजचा दिवस आला नसता. म्हणून राणेंची मुलं अशी आहेत हे जे सतत बोलत होते ना. आता उद्धव ठाकरेचा मुलगा किती मोठा नालायक निघाला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. साहेब संजय राऊत मगाशी असं पण बोलले की अरे जाऊन दे रे कसला काय उरलंय त्याचा. आता जर शिवसैनिकांना अरे केलं गेलं तर लक्षात ठेवा कनेडी पॅटर्न राबवला जाईल. म्हणजे काय त्यांच्या शिवसैनिकांना तर म्हणजे जे काय उरते ना तर धुतलेलं आम्ही लोकांनी. आम्हाला जेवढा अंदाज आहे तेवढा काही लोकांना कानफडेत पडल्या होत्या काही लोकांना मोठे धपाटे पडले होते. मग तसं पॅटर्न राबवायचं तर कधीही सांगा आम्ही तयार आहोत. पण आम्हाला आमच्या कणकवली आमची सिंधुदुर्ग शांत ठेवायचं आहे. आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आम्ही आता एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा महाराष्ट्र आमचा कोकण आणि आमचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहोत. म्हणून अशा उरल्या सुरल्या आता त्यांना मोजतो पण कोण? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपासून ह्या क्षणापासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत तो अनिल परब ह्या लोकांची काही किंमत उरलेली नाही शून्य झालेले आहेत. म्हणून आपण आपल्यासारख्या पत्रकार मित्रांना पण सांगेन आता त्यांच्याबद्दल प्रश्न विचारून आमचा वेळ खराब करू नका कारण आता त्यांच्या नावाने बातम्या पण चालणार नाहीत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.